कोणते बदल असणार आहेत किंवा एनईपी म्हणजे नेमकं काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये उभे राहिलेले असतील आणि ते जाणून घेण्याची तुमच्यामध्ये जागरूकता तुम्हाला जागरूक असेल. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे जे पहिले शैक्षणिक धोरण होते हे 1968 मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारसीने लागू करण्यात आलेले होते. त्यानंतर 1986 मध्ये दुसरे शैक्षणिक धोरण लागू झाले होते. 1992 मध्ये 96 शैक्षणिक धोरणात किरकोळ बदल करण्यात आलेले होते. 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आला आणि आता 21व्या शतकात तब्बल 34 वर्षानंतर एनईपी 2030 घेतलेला. तर मग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलण्याची गरज का भासली किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2030 लागू करण्यामागील पार्श्वभूमी काय आहे, तर आपल्याला असं सांगता येईल की 21व्या शतकाचे स्वरूप जे आहे हे मोठ्या प्रमाणात बदलत चाललेले आहे आणि या बदलाची जी व्याप्ती आहे ती खूप प्रचंड आहे. या शतकाचे वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर तंत्रज्ञानाचे मोठे गाढू समाजासमोर किंवा संपूर्ण जगासमोरच निर्माण झालेले आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात तंत्रज्ञान पोचलेलं नाही. आणि या तंत्रज्ञानामुळे झाले काय की या बदलाची जी गती आहे ती प्रचंड वाढलेली आहे. आता त्याचे व्हर्टिकल्स काय,
आर्टिकल्स म्हणजे काय ओपन इलेक्टिव किंवा मायनर कोर्सेस याच्यामध्ये पहा बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस लेजिस्लेशन्स एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कॉम्पिटेटिव ऍप्लिकेशन मार्केटिंग मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट बिझनेस ॲनालिटिक्स एवढे दिलेले आहेत तुम्हाला याच्यातलं कोणत्या पण घेऊ शकता याच्यामध्ये आदर्श स्ट्रीमबद्दल पण तुम्ही एखादा कोणताही मायनर घेऊ शकता जसं सांगितलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कॉमर्सच्या मुलाला वाटलं की मला पीजी शिकायचं आहे हरकत नाही तुम्ही देऊ शकता पण त्याच्यासाठी अट काय आहे तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तो कोर्स पाहिजे आपल्याकडे सायन्स आहे का नाही मग तुम्ही फिजिक्स घेऊ शकाल का ठीक आहे सोशल सायन्सेस सोशियोलॉजी सारखा विषय तो तुम्ही घेऊ शकता हिस्ट्री सोशियोलॉजी पॉलिटिकल सायन्स कोणता भाजी बाजारात गेलो किंवा कुठल्या पण मार्केटमध्ये गेलो की आपली एक बास्केट असते आणि त्या बास्केटमध्ये आपल्याला कुठले कुठले विषय घ्यायचे किंवा कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या हे आपण आपल्या लिस्टमध्ये ठरवू येतो तर तशीच लिस्ट जेव्हा तुम्ही बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायला याल तेव्हा ती लिस्ट तुमच्याजवळ राहील मॅडमनी त्याला बायफर्केट केलेलं आहे मेजर मायनर त्याच्यानंतर व्होकेशनल कोर्सेस स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस